हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हेज फ्रँकीची रेसिपी. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी मैदा, चवीनुसार मीठ. आता हे पीठ आपण चपातीला मळतो त्याप्रमाणेच मीडियम मळून घ्यायचं आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. व ह्याला आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. आता आपण पाहूया फ्रँकीच्या स्टफिंगसाठी लागणारे साहित्य. 7-8 लसूण, 1 इंच आलं दोन्ही किसून घ्यायचं आहे, हिरव्या मिरच्या 4 चिरून घ्यायचे आहेत, 4 ढबू मिरची, कांदा 4 व थोडी कोबी आपण बारीक चिरून घ्यायची आहे, 5-6 बटाटे उकडून मॅश करून घ्यायचे आहेत, तसेच सॉसमध्ये ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, मीठ, सोया सॉस लागणार आहे. तर प्रथम आपण कढईमध्ये तेल घेऊया. तेल गरम झाल्यावर आपण प्रथम त्यात जिरे घालून घेणार आहोत. हे पहा, आपले आता तेल गरम झालेलं आहे. जिरे टाकल्यानंतर मिरची, आलं, लसणाची पेस्ट घालून आपण त्याला 2 मिनटं फ्राय करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण ढबू मिरची कोबी घालून पुन्हा 5-10 मिनटं भाजी दमवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्या. व आणखीन 5 मिनटं आपण भाजी परतून घेतल्यानंतर हे पहा, आता आपली भाजी तर छान दमून झालेली आहे. आता आपण त्यात बटाटा घालून घेऊया. बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे आपण इथे. तर या सर्व भाज्या आपण एकजीव करून घेऊया. आता आपण ग्रीन चिली सॉस 2 चमचे, रेड चिली सॉस 2 चमचे, सोया सॉस 1 चमचा व चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तुम्हाला ही भाजी अजून थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही चटणीसुद्धा घालू शकता 1 चमचा. तर आता आपण ही भाजी छान एकजीव करून 5 मिनटं दमून घेणार आहोत. तर आता आपले स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण चपातीला जसे गोळे बनवून घेतो तसे गोळे करून घ्यायचे आहेत व थोडे पातळ आपण चपाती लाटून घ्यायचे.
तवा मी इथं गरम करायला ठेवलेला आहे। तर आता आपण चपाती भाजून घेऊया। पण आपण चपाती ते पूर्ण भाजून घ्यायची नाही आहे, थोडी अर्धी कच्ची भाजून घ्यायची आहे व थोडंसंच तेल लावायचं आहे आपल्याला। हे पहा, आता असेच आपण सर्व चपाती लाटून भाजून घेणार आहोत। आता चपातीच्या एक साईडला आपण टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरून लावून घेणार आहोत। व जी आपण आता भाजी केली स्टफिंगसाठी ती रोलमध्ये ठेवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मेयोनीज सॉस असेल तर ते तुम्ही वापरू शकता व नसेल तर स्किप पण करू शकता। पण मी इथं थोडे मेयोनीज घातलेलं आहे स्टफिंगवर व चीज किसून घालायचं आहे। आता आपण दोन्ही बाजूने चपातीला फोल्ड करून घ्यायचं आहे व तूप लावून परत एकदा त्याला छान लालसर भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आपली फ्रँकी आता छान इथे लालसर भाजून झालेली आहे। तर ते आता आपण कट करून त्याच्यावर टोमॅटो सॉस घालून सर्व करायचे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।